आता तर ऑफलाईन असायला हवं. पण COVID-19 च्या प्रादुर्भावामुळे आपण ते देऊ शकत नाही आणि म्हणून आज आपण ऑनलाईन भेटत आहोत. तसं विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधत असतो ऑनलाईन पद्धतीमध्ये. पण काही दिवसापासून जे आहे प्रासिकीमधली उपस्थिती ही खूपच सरोढवलेली आहे आणि त्यामुळे आपण काही अडचणी असतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या प्रासिकीबद्दल त्यामध्ये आणखीनही दुसऱ्या काही अडचणी असतील त्या समजून घेण्यासाठी अशी आपली जी मेळावा म्हणून त्याला आयोजन केलं आहे. अजून 39 पर्यंत गेलेला आहे. चिखले सर आलेत का? हो सर आहे. रेकॉर्ड होते? हो होते, रेकॉर्ड चालू आहे सर. चालेल, तेच कन्फर्म केलं फक्त. सर सुरू करू शकतो मग? योगेश कुलकर्णी आलेत का? वेदश्री दिसते. आहे सर, समोर आहे तुमच्या. योगेश जी सुस्वागतम. सुस्वागतम सर. करा अवय चालू करा. येस. तर आजच्या या शिक्षक पालक मेळाव्याचा आपण जे आयोजन केलेलं आहे त्यामध्ये मी प्रथमतः सर्व पालक आणि विद्यार्थी यांचं स्वागत करतो. तसेच त्याबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सर, ICT हेड डॉक्टर अर्चना झाडे मॅडम, त्यानंतर नॅक कोऑर्डिनेटर डॉक्टर वायसर विनोद कुमार आणि विद्यार्थी पालकत्व विज्ञान विभागाचे प्रमुख लिंगे मॅडम यांचं मी प्रथमतः स्वागत करतो. आणि मी आजच्या या पालक मेळाव्याला आपण सुरुवात करतो. हा पालक मेळावा मग अशी सांगितल्याप्रमाणे खर तर 1-to-1 म्हणजे अगदी समोरासमोर झाला असता तर तो अधिक परिणाम ठरला असता. पण COVID-19 प्रादुर्भावामुळे आपण ते करू शकत नाही आणि म्हणून आपण हा ऑनलाईन पालक मेळावा हा आयोजित केलेला आहे. खर तर विद्यार्थ्यांचे संवाद हा होत असतो ऑनलाईन प्रातिकेमध्ये काही बाबतीमध्ये, पण तिथं थोडीशी मर्यादा येते कारण मग प्रातिकेमधला जो काही सिलेबस असतो तो शिकवायचा असतो आणि त्याच्यामुळे मग जी काही इन्फॉर्मल डिस्कशन आपण म्हणतो ते होत नाही आणि म्हणूनच आपण आजच्या या असं आयोजन केलेलं आहे. ऑनलाईन प्रातिका ह्या सुरळीतपणे चाललेल्या आहेत महाविद्यालयाच्या अगदी टाइमटेबल प्रमाणे चाललेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये उपस्थिती सुरुवातीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांची खूपच चांगली होती. पण नंतर विद्यार्थ्यांची उपस्थिती ही कमी कमी होत गेलेली आहे आणि हा अनुभव फक्त विज्ञान विभागाच्याच बाबतीत नाही तर कला विभागाच्या बाबतीमध्ये सुद्धा येतो आणि स्पेसिफिकली म्हणजे सेकंड इयरच्या बाबतीमध्ये हा अनुभव हा अधिक आहे आणि म्हणून मग काय पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या काय अडचणी आहेत ऑनलाईन प्रासिकी बाबतीमध्ये त्या आपण आज जाणून घेणार आहोत की नेमकं काय महाविद्यालयाकडून हवं आहे किंवा आणखी काही विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील त्या जाणून आपण घेतो. त्याबरोबरच जी काही कॉलेजमध्ये असणाऱ्या विविध योजना आपले माननीय प्राचार्य सांगतीलच की विद्यार्थ्यांच्यासाठी काय काय योजना किंवा काय आपण करतोय हे सगळे जे काय यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत.
त्याबरोबर जी काही परीक्षेची तयारी असेल ती प्रत्यक्षित परीक्षा असतील किंवा फेरी पेपर असतील त्या बाबतीमध्ये काय आपल्याला तयारी करायची आहे तेही आपण या मेळाव्यामध्ये आपण त्याचं करणार आहोत. आणि अजूनही ज्या काही आपण भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी जे काही योजना राबवणार आहोत त्याचही यामध्ये चर्चा आपण करणार आहोत. तर कोणतरी व्हिडिओ चालू केलेला आहे कृपया बंद करा कारण मग त्याच्यामध्ये थोडस व्यक्ती येऊ शकतो ऑनलाईन त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टीचा आपण चर्चेला घेणार आहोत. आणि म्हणून हे जे काही प्रास्ताविक आहे माझं थोडस मी इथे संपवतो आणि माननीय प्राचार्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं किंवा आजच्या मेळाव्याचं औचित्य सांगून पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी त्यांनी आपला विचार मांडावे. तर माननीय प्राचार्य डॉक्टर प्रशांत चौधरी सर. सर्वांना नमस्कार. आत्ता अभय शिंदे सरांनी या पालक मेळाव्याच्या आयोजनामागची भूमिका नेमकेपणाने विशद केलेली आहे. हा पालक मेळावा नेहमी प्रतिवर्ष आपण ऑफलाईन पद्धतीने घेत असतो परंतु या कोरोना महामारीमुळे आपल्याला या अशा ऑनलाईन माध्यमांचा वापर करावा लागतो आहे आणि परिस्थितीमध्ये चढ उतार होत आहे ते आपण पाहतोय. सगळ्यात महत्वाचं आपलं आरोग्य आहे. मला खात्री आहे की आपण सर्वजण ईश्वर कृपेने व्यवस्थित असाल. आपण आता ज्या परीक्षा दिल्या त्या परीक्षांचे निकालही आलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण करणंही चालू आहे. लवकरच आपल्याला दुसऱ्या चौथ्या आणि सहाव्या सत्रांच्या परीक्षांना सामोरं जायचंय आणि या परीक्षा देत असताना परिस्थिती कितीही प्रतिकूल असो कोरोनामुळे किंवा आणखीन कुठल्याही कारणामुळे आपण असं नेहमीसाठी म्हणत असतो की आयुष्य कधी थांबत नाही हे सतत पुढे जात असतं. संकटांवर मात करत अनंत अडचणींवर मात करत आपल्याला आपल्या आयुष्याचं ध्येय साध्य करायचं असतं. आज इथं पालक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. महाजन महाविद्यालयाच्या वतीनं तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मी आपण सर्वांचं सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो. आपण अत्यंत व्यस्त अशा वेळेमधनं या पालक मेळाव्यासाठी आलात ही गोष्ट आम्हाला खूप महत्वाची वाटते. खरं तर आपला जो मुलगा आपली जी मुलगी आमच्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेते आहे त्या आपल्या पाल्याबद्दल आपल्या मनामध्ये खूप काही त्याच्या करिअरच्या बद्दलच्या कल्पना असतात. खूप काही स्वप्न आपण रंगवलेली असतात आणि ही स्वप्न साकार व्हावीत असं आपल्याला मनोमन वाटत असतं आणि म्हणून आपण अगदी पोटतिडकीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. सर्व साधनं उपलब्ध करून देत असतो आणि आपल्या पाल्याला आपण या शैक्षणिक संकुलामध्ये पाठवत असतो. परंतु आपला पाल्य आणि आपण यांचा आणि महाविद्यालयाचा म्हणजे शिक्षकांचा जर सततचा संपर्क असेल आणि अनेक गोष्टींचं आदान प्रदान त्यातनं जर होत असेल तर त्यातनं आपल्याच उभयतांना जे साधायचं आहे शेवटी तुमचा मुलगा किंवा मुलगी हा एका व्यापक अर्थानं आमचा मुलगा किंवा मुलगी असल्यासारखाच आहे. त्याचं यश हेच महाविद्यालयाचं यश आहे आणि त्याचं अपयश हेच महाविद्यालयाचं अपयशही आहे. आणि म्हणून आम्हाला या गोष्टीची सतत चिंता असते की आपली मुलं पुढे चमकली पाहिजेत त्यांचं उत्तम असं करिअर घडलं पाहिजे त्यांना उत्तम असं ज्ञान मिळालं पाहिजे आणि ते मिळतंय का त्यात काही अडचणी निर्माण होत आहेत का या गोष्टी खूप महत्वाच्या. आणि म्हणून पालकांशी आम्ही हा संवाद जो ठेवलेला आहे हा याच कारणासाठी ठेवलेला आहे की अत्यंत खुलेपणानं मोकळेपणानं कुठल्याही असा संकोच न बाळगतं की बाबा आपण कसं काय म्हणावं वगैरे की अडचणी असतील की सुचवायचं असेल या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. आपण त्या मनपूर्वक सुचवाव्यात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की अशा पालक मेळाव्यांच्या माध्यमातून महाविद्यालया संदर्भातली कल्पना पालकांना सतत दिली गेली पाहिजे. कारण महाविद्यालय जे चालतं केवळ विद्यापीठाने दिलेला जो अभ्यासक्रम असतो तो शिकवावाच लागतो आपल्याला मग थेअरीचा असेल नाही तर प्रॅक्टिकलचा असेल. पण त्याशिवाय विद्यार्थ्याच्या समृद्ध व्यक्तिमत्वासाठी संपन्न व्यक्तिमत्वासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून जे प्रयत्न होत असतात वेगवेगळे
जे को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज हे सगळे उपक्रम पालकांपर्यंत हे पोहोचायला हवेत. आणि म्हणून ही संधी आम्ही घेत असतो. आमचे गुणी विद्यार्थी तुम्हाला सांगतच असतील की महाविद्यालयामध्ये काय काय होते, कशा कशा पद्धतीचे उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवले जात आहेत, याची चर्चा घरामध्ये होत असेल, पण तरीही सांगणं महत्वाचं वाटतं. आणि म्हणून ते महत्वाच्या गोष्टी फक्त मी आपल्यासमोर ठेवतोय. जसं आता शिंदे सर म्हटले की मागच्या तिसरं सेमिस्टर आहे हे, की तिसऱ्या सेमिस्टरमध्ये आपण ऑनलाईन प्रणालीचा वापर अध्ययन अध्यापन प्रक्रियेसाठी करतोय. आणि त्यामध्ये पहिल्या दोन्ही सत्र वेळेला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे, पण या सत्रामध्ये आमची असं आमचं अनालिसिस आहे, आमचं विश्लेषण आहे की खूप विद्यार्थी यामध्ये अनुपस्थित राहताना दिसत आहेत. आता जे निकाल येत आहेत, आता जवळपास बीएचा तिसऱ्या आणि पाचव्या सेमिस्टरचा निकाल माझ्यासमोर आहे, आणि हा या निकालाचं विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात येत आहे की खूप धक्कादायक निकाल येत, कारण वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत सगळे, आणि याच्यामध्ये चुकीला माफी नाहीये. एकतर ते बरोबर असतं किंवा चुक तरी असतं, तिसरा कुठला पर्याय, मधला कुठला पर्याय त्याला नसतो. आणि म्हणून एका पेपरमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला 40 मार्क असतील तर त्याच विद्यार्थ्याला दुसऱ्या पेपरमध्ये 18 मार्क पडून तो नापास हे झालेले. म्हणजे असं आहे की खूप केअरफुली, खूप काळजीपूर्वक ह्या ऑनलाईन प्रणालीमध्ये आपण लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून पालकांनी या बाबतीत जागरूक होण्याची आवश्यकता आहे की आपला मुलगा, आपली मुलगी ज्या वस्तुनिष्ठ प्रणालीमध्ये अभ्यास करते आहे, त्या वस्तुनिष्ठ प्रणालीला ती सामोरे जाते आहे का. असे झाले की पहिल्या दोन परीक्षांमध्ये, फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरच्या परीक्षांमध्ये विद्यापीठाचीच रचना व्यवस्थित लागायची होती, आणि त्यामुळे मग प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी असेल ती त्याच्याबद्दल फार पाहिलं गेलं दिसत नव्हतं, किंवा असेसमेंटमध्ये काही गडबडी झाल्या होत्या. आणि म्हणून एक जनरलाइज मेरिट ज्याला काढणं असं म्हणतात, त्या पद्धतीचं एक जनरलाइज मेरिट काढून सुद्धा काही मार्किंग विद्यार्थ्यांना दिलं गेलं, काही विशेष परीक्षांच्या बाबतीमध्ये, पेपर्सच्या बाबतीमध्ये. पण आता सेटअप झालेला आहे, बऱ्यापैकी क्वेश्चन पेपर सेटअप झालेले आहेत. ह्या प्रणालीच्या बाबतीत जी तांत्रिक तयारी करणं गरजेचं आहे ती विद्यापीठाने केलेली आहे, आणि त्यामुळं आता निकाल मात्र अत्यंत कठीण लागतात असं दिसतंय. आणि जे विद्यार्थी नियमित येत नाहीयेत, तासिकांना समजून घेत नाहीत विषय, त्यांच्या बाबतीत निकालाची अडचण होण्याची शक्यता मला दिसते आहे. आणि म्हणून पालकांना ही गोष्ट सांगणं मला गरजेचं वाटतं की आपला पालक, आपला मुलगा किंवा आपली मुलगी जर नियमित तासिकांना येत असेल तर कदाचित तिला ही अडचण येणार नाही, पण तो अधूनमधून येत असेल किंवा येतच जर नसेल तर मग मात्र कदाचित त्याला अडचण येण्याची दाट शक्यता आहे. आणि मग ऑनलाईन टीचिंग हे जे सध्या चालू आहे, साधारणतः ऑगस्टच्या फर्स्ट सेकंड वीकमध्ये दुसऱ्या चौथ्या सहाव्या सेमिस्टरच्या परीक्षा होऊ शकतात, आणखीन वेळापत्रक अंतिम व्हायचंय, पण साधारणतः जे सूचना आहेत, आता परीक्षांची फॉर्म आपण भरलेली, आपल्यापैकी कोणाची राहिली असतील, बरेचशे तर तारीख पाडलेली, त्यांनी ताबडतोब भरून घ्यावी परीक्षेचे फॉर्म. पण फार काही कालावधी आपल्या हातामध्ये आहे अशातला भाग नाही, साधारणतः 1.5 ते 2 महिन्यांचा कालावधी आपल्या हातात आहे, आणि इतक्या मर्यादित कालावधीमध्ये आपल्याला सगळ्या झालेल्या अभ्यासक्रमाचं रिवाइज स्टडी करायचं आहे, ऑनलाईनचा तयारी करायची आहे. आम्ही सर्व शिक्षकांनी बसून ठरवलेलं आहे की वस्तुनिष्ठ प्रश्न संच विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यायचे आणि त्यातनं विद्यार्थ्यांची तयारी चांगल्या रीतीने होईल. पण शेवटी विद्यार्थी समोर येत असेल तरच या सर्व मला पालकांना विनंती करायची की आपण सुज्ञ आहात, आपल्या आरोग्याबद्दल आपण खूप जागरूक आहात, तेव्हा आपण आपला मुलगा रोज तासांना येतो का, बसतो का, याचा सतत फॉलोअप घेतला पाहिजे. शिक्षकांशी गरज भासल्यास आमच्याशी सुद्धा, महाविद्यालय व्यवस्थापनाशी सुद्धा आपण सतत संपर्क राहणं गरजेचं आहे, ज्यातनं आपल्याला आपल्या पालकाची, आपल्या मुलाची, पाल्याची प्रगती काय आहे किंवा वर्गामधलं त्याचं वर्तन कसं आहे, उपस्थिती कशी आहे, याची नेमकी माहिती मिळू शकते. आणि मग ऑनलाईन टीचिंगचा एक महत्वाचा मुद्दा मला आपल्यापर्यंत पोहोचवायचा होता. याशिवाय मगाशी मी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या व्यक्तिमत्व संवर्धनाच्या कार्यक्रमांना या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सुद्धा महाविद्यालयामध्ये गती दिलेली आहे, आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्याचा कसोशीने प्रयत्न केलेला आहे. त्यातले महत्वाचे दोन प्रकल्प म्हणजे आपल्या महाविद्यालयात आपण शतावरी या वनस्पतीची लागवड करणारा एक प्लांट उभा केलेला आहे, आणि गांडूळ खत निर्मितीचाही प्रकल्प आपण सुरू केलेला आहे. आता हे दोन्ही प्रकल्प पूर्णावस्थेमध्ये विकसित झालेले आहेत. आणि यात सगळ्यात महत्वाची बाब अशी की
या दोन्ही प्रकल्पांच्या आणखीन जे वेगवेगळे प्रकल्प असतील त्या सर्व प्रकल्पांच्या उभारणीमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, विशेषतः विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी महत्वाचं योगदानही दिलेलं आहे. त्यामुळं आपली मुलं महाविद्यालयामध्ये चांगलं काम करत आहेत हे सांगत असताना मला आनंद होतो आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये आपण शेतकरी मित्र केंद्र सुरू केलेलं आहे. शिवार ह्या एका सेवाभावी संस्थेशी आपण मेमोरँडम करून एक करार पत्र करून त्यांच्याशी विशेषतः आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जे विविध प्रश्न आहेत शासकीय यंत्रणांच्या संदर्भात एक हेल्पलाईन आपण तयार केलेली आहे. आणि ह्या हेल्पलाईनच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न कसे पोहोचतील असा प्रयत्न करणारा एक प्लॅटफॉर्म शेतकरी मित्र केंद्राच्या माध्यमातून आपण महाविद्यालयामध्ये मागच्या वर्षभरामध्ये केलेला आहे, ज्याला एक चांगलं रूप आता येऊ पाहत आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये सॅनिटायझर्स निर्मितीचा प्रकल्प आपण हातामध्ये घेतला होता. आपल्या रसायनशास्त्र विभागानं पुढाकार त्यामध्ये घेतला आणि आपल्याच महाविद्यालयामध्ये आपल्याच विद्यार्थ्यांच्या सहकार्यातनं आणि योगदानातनं आपण सॅनिटायझर्स निर्मिती महाविद्यालयामध्ये केली. अत्यंत अल्प किमतीमध्ये आपण ते उपलब्धही करून देत आहोत. त्याचसोबत वेगवेगळ्या योजना आपण महाविद्यालयामध्ये वर्षभरात राबवत असतो. आपल्या संस्थेचे मार्गदर्शक माननीय ज्यांच्या प्रेरणेनं आपलं महाविद्यालय सुरू झालं, खासदार प्रमोदजी महाजन जे आता नाहीत आपल्यामध्ये, त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण रोटरी उघडण्याच्या वतीने 25 चिकित्सा आणि शस्त्रक्रिया ही मोफत करत असतो. त्यासाठीचा खर्च उचलत असते. तेव्हा आपल्यापैकी किंवा आपल्या संपर्कापैकी कुणाला अशा पद्धतीच्या सहकार्याची गरज असेल की नेत्रचिकित्सा करायची, डोळ्यांचं ऑपरेशन करायचंय, त्यासाठी काही आमच्यापर्यंत पोहोचवावं, म्हणजे आपल्याला किंवा आपल्या संपर्कातील गुरुजू व्यक्तीला ही मदत आम्हाला पोहोचवणं शक्य आहे. या कोरोना कालखंडामध्ये आपण गरजू लोकांना संस्थेच्या वतीने अन्नधान्याचं वाटप करणं असेल किंवा गृहोपयोगी वस्तूंचं वितरण करणं असेल असे वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचं करिअर घडावं त्यासाठी स्पर्धा परीक्षा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. आणि मग स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केंद्र आपल्या महाविद्यालयामध्ये चालतं. डॉक्टर विनोद कुमार वायचळ हे आपले नॅकचे समन्वयकही आहेत. त्यांच्या पुढाकारातनं हे केंद्र आहे. जवळपास 250 ते 200 विद्यार्थी आज हे केंद्रामध्ये प्रवेश घेतलेले आहेत. तर निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन महाविद्यालयाच्या वतीने त्यांना आपण करत असतो. गेस्ट लेक्चर्सचं आयोजन करत असतो. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी ठरलेले असे काही PSI असतील, PI असतील किंवा आणखीन वेगवेगळे प्रशासकीय अधिकारी असतील यांचे गेस्ट लेक्चर्स आयोजित करून त्यांना मार्गदर्शन करण्याचाही प्रयत्न आपण साधारणतः करत असतो. अगदी सतत ह्या का ऍक्टिव्हिटीज चालू आहेत. आता एक महत्वाची ऍक्टिव्हिटी आपली येऊ घातलेली आहे. उद्या परवा दिवशी 28 तारखेपासून म्हणजे 28 जून ते 2 जुलै या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या सहकार्यानं आपण प्राणायामाचा वर्ग, प्रशिक्षण वर्ग, प्राणायाम प्रशिक्षण वर्ग महाविद्यालयामध्ये आयोजित केलेला आहे. हा मोफत वर्ग आहे, सर्वांसाठी खुला वर्ग आहे. मला आपल्याला मनापासून आवाहन करायचंय की या कोरोना कालखंडामध्ये हे लक्षात आलेलं आहे की औषधोपचारांपेक्षाही आपली जी पारंपरिक आयुर्वेदीय किंवा भारतीय पद्धती आहे, जी खरं तर जीवन पद्धती आहे, तिचं अनुसरण करणं, तिचं अनुकरण करणं यातनं खूप प्रश्न मिटणार आहेत, समस्या सुटणार आहेत. आणि त्यामुळं या प्रशिक्षण वर्गाचाही जरूर घर बसल्या आपण लाभ घ्यावा. झूम या प्लॅटफॉर्मवर आपल्याला या उपक्रमामध्ये सहभागी होईल. 28 तारखेला सकाळी 7 ते 8 या वेळेत हा उपक्रम सुरू होईल आणि तो 5 दिवस सलग चालणार आहे. एक गुगल फॉर्मची लिंक आपण तयार केलेली आहे या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठीची. आपल्यापैकी अनेकांनी भाग घेतला असेलच, परंतु कुणी राहिला असेल तर त्यांनीही जरूर घ्यावा. आणि आपले नातेवाईक, आपले आप्तेष्ट, आपले मित्रपरिवार, आपल्या गावातले, आपल्या परिसरातले, आज उद्याचा एक आजची रात्र आणि उद्याचा दिवस अजून आपल्या हातामध्ये आहे. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम महाविद्यालयामध्ये आपण सतत करत असतो. आपल्या NSSच्या माध्यमातून किंवा आपल्या स्त्री विभाग महाविद्यालयातला आहे त्यांच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम करत असतो, राबवत असतो. कॅन्सर रोगनिदान शिबिर असेल किंवा स्त्रियांचं सर्व रोग निदान शिबिर असेल, आरोग्य तपासणी असेल, विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी असेल,
आपण दरवर्षी करत असतो. मग त्याच्यामध्ये आपण बार्शीच्या नर्गिस दस्त मेमोरियल ट्रस्टच्या तज्ञांचं मदत घेतो किंवा आपल्या सिव्हिल हॉस्पिटलची मदत घेतो. संजीवन रुग्णालय आपलं जे आहे आपल्या शहरामधलं डॉक्टर अभय शहापूरकर जे आपले ट्रस्टी आहेत त्यांच्या सहकार्यात मार्गदर्शनात अनेक योजना आपण राबवत असतो. मुद्दा असा सांगायचा आहे सगळ्या गोष्टी आपल्यासमोर का ठेवतोय मी एवढ्यासाठीच ठेवतोय की हे महाविद्यालय केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षाही हे जे महत्वाचं आहे ते त्याला पुस्तकी ज्ञान म्हणून आपण कमी लेखायचं कारणच नाहीये. परंतु या ज्ञानासोबतच व्यक्तिमत्वाला आकार देणारी व्यक्तिमत्वाला पैलू पाडणारी बाकीचेही उपक्रम तितकेच महत्वाचे असतात जे महाविद्यालयीन जीवनामध्ये खूप महत्वाचे मानले जातात. त्यांचंही आयोजन या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा आपण सातत्यानं करत आहोत. आमची अपेक्षा काय फक्त आमची अपेक्षा एकच आहे की आपण आपल्या मुलाला या सगळ्या उपक्रमांमध्ये विशेषतः अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये शिकणं या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी आवर्जून प्रयत्न केला पाहिजे. आपला सगळा फोकस जो आहे हा आपला सगळा जो फोकस आहे हा फोकस हा शिकणं आणि आता येणाऱ्या परीक्षा आहेत ज्या ऑगस्टमध्ये होणार आहेत त्यावर असला पाहिजे. त्यामुळे वेळेवर परीक्षा फॉर्म भरलेत का आपण आपलं शुल्क जे आहे अनेकदा अनेक गोष्टींसाठी मागा लागावं लागतं. वाईट वाटतं की शेवटपर्यंत परीक्षा शुल्क भरत नाहीत मग परीक्षा फॉर्म भरताना किंवा मग हॉल तिकीट घेत असताना किंवा आणखी कुठल्या वेळेला आम्हाला तिथं आडवाडवी थोडीशी करावी लागते. वाईट वाटतं की आपल्याच पालकांना पण किंवा आपल्याच मुलांना पण असं आढळतं. पण आपण शुल्क भरणं वेळेच्या वेळी गरजेचं आहे. शिष्यवृत्ती फॉर्म सारखे जे महत्वाचे विषय असतात जे आपण भरत नाही ज्यातनं महाविद्यालय ट्युशन फीस मिळते आणि आपलं शैक्षणिक शुल्कही माफ होत असतं. पण बरेच विद्यार्थी वेळेवर त्यांची शिष्यवृत्ती फॉर्मही दाखल करत नाहीत आणि त्यामुळे अनेक अडचणी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनासमोर कार्यालयासमोर उभ्या राहिलेल्या असतात. त्यामुळे मला विनंती आपल्याला करायची की या ज्या वेळेवर करायच्या गोष्टी सगळ्या त्या आपण केल्या पाहिजे. प्रॅक्टिकलच्या संदर्भातला इशू विशेषतः बीएससी वाटते की आता प्रॅक्टिकल एक्झाम कसं होणार तर त्याची आम्ही तयारी केली. विद्यापीठाने अजून काही नीट नेमक्या गाईडलाईन्स दिलेले नाही. विद्यापीठे अजून काय होतंय या कोरोनाचं पुढचं कुठला टप्पा येतोय ही गोष्ट पाहत आहे. पण कुठलीही परिस्थिती असली तरी जास्तीत जास्त नॉलेज जास्तीत जास्त माहिती किंवा ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल याचा कसोशीचा प्रयत्न आमचे सर्व शिक्षक मंडळी अत्यंत कटाक्षानं करत आहेत. आता प्रॅक्टिकलच्या सुद्धा आम्ही अशी चर्चा करतोय की त्याच्या ज्या पीपीटीज तयार कराव्यात आणि या सगळ्या पीपीटीज आपण विद्यार्थ्यांना शेअर कराव्यात ज्यात ऍक्च्युअल प्रॅक्टिकल मध्ये काय होणार आहे कसं होत असतं कुठली प्रोसेस होते या सगळ्या गोष्टींची माहिती कळेल. आपल्याला प्रॅक्टिकल बुक तर भरून द्यावेच लागणार आहेत पण त्या व्यतिरिक्त हे ऍडिशनली आपण करण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी मला आपल्यासमोर ठेवणं महत्वाचं वाटत होतं आणि म्हणून एक 5-10 मिनिटं थोडेसे जास्तीचे घेऊन मी ठेवल्या. खरं तर आजच्या मेळाव्याचा जो हेतू किंवा उद्देश आहे हा एकतर्फी भाषणाचा असा विषय नाहीये हा विषय संवादाचा आहे. ही सगळी गोष्ट मी तुमच्या समोर ठेवली महाविद्यालयाची भूमिका तुमच्या समोर ठेवली. आता मला आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे की आपल्या महाविद्यालयाकडनं काय अपेक्षा आहेत या परिस्थितीमध्ये शिकणं ही गोष्ट अजून चांगली होण्यासाठी काय करता येऊ शकतो तर आपले जे सजेशन्स असतील आपल्या जे सूचना असतील कृपया आपण जर मनपूर्वक दिल्या मोकळीपणाने दिल्या कुठलाही संकोच न करता दिल्या तर मला असं वाटतं की आम्ही आपले खूप आभारी राहू. आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने खूप चांगला असेल तेव्हा इतकं माझं मनोगत जे आहे या निमित्ताने मी आपल्या समोर ठेवतो. आता मी शिंदे सरांना विनंती करेन की त्यांनी पालकांना विनंती करावी की त्यांनी त्यांची मतं व्यक्त करावीत. मग आणखीन काही समजा अडचणी असतील तर मी बोलेन अधूनमधून किंवा मग संबंधित शिक्षक आहेत विशेष शिक्षक आहेत तेही त्यांची भूमिका मांडतील. विद्यार्थ्यांनीही मध्ये अधेमध्ये आपलं काही मनोगत व्यक्त त्यांना करायचं असेल तर करायला काही हरकत नाही. तेव्हा शिंदे सर मी पुढची चार्ज पुढची सूत्र आपल्याकडे सुपूर्त करतोय. धन्यवाद सर. आपल्या निवेदनामध्ये सगळ्याच बाबी आलेल्या आहेत. तर पालकांना काही अडचणी असतील त्या ऑनलाईन प्रतिकेबद्दल असतील किंवा आणखीन कुठल्या काही अडचणी असतील तर त्यांनी अगदी बिलकुलपणे इथं मांडाव्यात आणि आपले जे काही विचार आहेत तेही व्यक्त करावेत. तर कृपया जे काही पालक इथं हजर आहेत त्यांनी आपला माईक ऑन करून जे आपले विचार आहेत किंवा मत आहेत किंवा त्या विचारच असतील ते विचारू शकतात.
कुलकर्णी सर, कृपया आपण काही त्याशब्द बोलावेत. हा नमस्कार सर. नमस्कार सर. सर्वप्रथम ह्या कोरोनाच्या काळामध्ये जे शिक्षक, तुमचे प्राध्यापक, शिक्षक भगिनी ह्या याच्यातून बाहेर आल्या त्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि त्या आल्यानंतर सुद्धा सगळेजण अत्यंत जोमाने आणि उत्साहाने आपण ऑनलाईन तास घेत आहेत त्याबद्दल तुमचे पालकांच्या वतीनं आभार. धन्यवाद. एक छोटी विनंती अशी की सहभागी पालक जर आणि शिक्षक जर दिसले तर एक पालक मेळाचा आनंद घेता येईल सगळ्यांना. आणि पालक, विद्यार्थी सगळे एक तर आणि आवाज आवश्यकतेनुसार चालू केला तर सगळे एकमेकाला दिसू शकतात. तर म्हणजे आपल्या तांत्रिक नियोजनानुसार आणि नियमानुसार जे शक्य आहे ते करायला करावी अशी विनंती. हो तर सगळ्यांना विनंती आहे की आपण थोड्या वेळासाठी आपला जो काही कॅमेरा आहे तो ऑन करावा, म्हणजे त्यातून सगळ्यांना एकमेकांना पाहता येईल. त्यातून असा एक वेगळा फील येईल की सगळेजण एका समोरासमोर बसलेत आणि पालक मेळाव्याचा आनंद आपल्याला इथे घेता येईल. समोरासमोर एकमेकाला बघता येईल. ऑनलाईन तासिकेमध्ये शक्यतो व्हिडिओ हा ऑफच ठेवला जातो. प्रत्यक्ष पालक सहभागी आहेत का? कारण अनेकांच्या पालकांचा नंबरच नाही, विद्यार्थ्यांच्या नंबरवरूनच आम्हाला कळालं. तर बऱ्याच वेळा पालक, विद्यार्थी सुद्धा पालक म्हणून भूमिका वसवू शकतात. हो अर्थात पालक होण्याच्या आधी. तर विनंती केली म्हणजे म्हणून अशा अर्थानं म्हटलं. बाकी सर्व शिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन यासाठी की आपले ह्या अत्यंत प्रतिकूल काळात सुद्धा ऑनलाईन तास खूप चांगल्या प्रकारे झाले, त्याबद्दल पालक म्हणून मी तुमचे जाहीर आभार व्यक्त करतो. आताच माननीय प्राचार्यांनी जे काही मुद्दे मांडले कॉलेजचे इतर उपक्रमाबद्दल, मग त्यात छतावरील लागवड असेल. माझं बोलणं ऐकू येत आहे का? छतावरील लागवड असेल, गांडूळ प्रकल्प असेल किंवा इतर काही स्पर्धा असतील, म्हणजे मायक्रोबायोलॉजीच्या कोस्टर स्पर्धा, तर ह्या सगळ्या इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मध्ये सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हा विषय सगळा विद्यार्थ्यापर्यंत नेला आणि त्याला त्या प्रमाणात यश सुद्धा मिळालं, त्याबद्दलही तुमचं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद सर. सर इथं पालकच दिसत नाहीत कोणी? पालक दिसत नाहीयेत, एक जण दिसतायत. हो विद्यार्थ्यांना विनंती, त्यांनी आपल्या पालकांना व्हिडिओ ऑन करून समोर आणावं. विद्यार्थ्यांना सूचना असते, खरं तर विनंती करायची आवश्यकता नाही. त्यांनी आपल्या पालकांना समोर आणावं. आपण घरीच आहात सगळेजण. आम्ही काल थर्ड इयरची जेव्हा अशीच मीट घेतली तेव्हा हाच प्रयोग केला होता आणि अनेक पालक समोर आले होते. या निमित्ताने आपण आम्हाला दिसाल, मोकळीपणाने आपल्याशी काही चार शब्द बोलता येतील, काही हरकत नाही. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करेल, काही अडचण नाही. खरं तर योग्यशी तुमच्या काही सूचना असतील तर जरूर. हे बाकी काही नाही, आपल्या कॉलेजच्या वेबसाईटवर काही पुस्तकं जर पीडीएफ स्वरूपात टाकली तर त्याचा चांगला, जे काही टाकले ते ओपन होत नाहीत, ही एक छोटीशी तांत्रिक त्रुटी आहे. ओके बोला तुम्ही बोला. त्याचप्रमाणे कॉलेजच्या सगळ्या नोटीस, सूचना, म्हणजे कार्यालयीन परीक्षेबाबत या सुद्धा जर वेबसाईटवर आल्या, म्हणजे प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना संबंधित कार्यालयात फोन करून विचारणं किंवा कोणाचा नंबर घेणं किंवा विद्यार्थ्यात आपसात चर्चा करणं हे टळू शकतं आणि अचूक माहिती येऊ शकते. जे निकाल लागला का, आज लागला, उद्या लागला, याच्यात एक 8-15 दिवस जे काही सगळेच कन्फ्युज होते, ह्या तारखेला लागला किंवा लागला नाही
ते आपल्या वेबसाईटवर जर आलं तर ते क्लिअर होईल लगेच. दुसरी गोष्ट, वेबसाईटचा वापर जास्तीत जास्त करावा, म्हणजे आता ऑनलाईन जोपर्यंत आहे तर पूर्णतः ऑनलाईनच अशा पद्धतीनं जर झालं तर ते पण जास्त सोयीचं होईल. त्याचप्रमाणे जसं रेकॉर्ड बुक, मला पॉलिटेक्निक कॉलेजला वगैरे सगळं ऑनलाईनच रेकॉर्ड बुक आहे, तर ते रेकॉर्ड बुक जर सुद्धा प्रॅक्टिकलच ऑनलाईन उपलब्ध केलं वेबसाईटवर तर त्याचा सुद्धा विद्यार्थ्यांना घरी बसून करता येऊ शकतं ते पूर्ण. विद्यार्थ्यांनी जो काही नंबर दिलेला आहे आपल्याकडे की जे ऑनलाईन आता तासाच्या बद्दल, तर त्याच नंबरवरून सगळं जे येतं आमच्यापर्यंत, तर जर विद्यार्थ्यांनी आम्हाला कळवलंच नाही तर ते कळायचा दुसरा पर्यायच नाही काही, आणि तुमचे अर्थात काही इलाज नाही. तर पालकांचा नंबर जर मिळाला आणि विद्यार्थ्याचा नंबर तुमच्याकडे असणार आणि पालकांचा नंबर, आणि ती खात्री केली जर समजा कॉलेजने की हा नंबर आहे पालकांची, एकदा तरी फोनवर डायलॉग झाला तर म्हणजे माझ्या माहितीतलेच काही पालकांचं असं झालं की ते म्हणले मला माहितीच नाही, ते पालक आहे ओळखीचे आणि विद्यार्थी ओळखीचं आहे, आणि विद्यार्थी बरेचसे पालकांना सांगत नाहीत असंही होतं काही काही ठिकाणी, तो विसरला एखादा विद्यार्थी सगळी इच्छा असतानाही. तर त्यांनी जर सांगितलं तर, आणि विद्यार्थ्याची उपस्थिती पालकापर्यंत पोहोचण्याला काही म्हणजे पर्याय माध्यमच नाही काही, पालकापर्यंत किती विद्यार्थी ऑनलाईन कोण उपस्थित आहेत, म्हणजे पालकांनी विद्यार्थ्याला 20,000 मोबाईल उपलब्ध घेऊन द्यायचा होत नसेल पालक, तर असं पण एक सूचना आहे त्याबद्दल. तर इतर पालकांच्या आणखी काही पालकांच्या सूचना असेल त्यांनी आपल्या मांडाव्यात किंवा अडचण असतील त्याही बिलकुल असताना इथं मांडाव्यात. हा बोला सर. अगोदर ओळख करून घ्या आणि मग नंतर सूचना. अगोदर आपलं नाव सांगा बघ आणि मग आपले जे काही मुद्दे आहेत ते मांडाव्यात. नमस्कार. नमस्कार सर. माहेर का असं होतो प्रॉब करून. सर, शिक्षकाने पालकांशी वर्षातून किंवा महिन्यातून एकदा संपर्क करावा असे आमची इच्छा आहे पाल्याच्या संदर्भात. हा म्हणजे कसं तुमचं काय चाललंय का विद्यार्थ्यांचं काय चाललंय आम्हाला पण नेमकं कळलं नाही काय ते. बऱ्याचशा पालकांना असं आहे की कॉलेजमध्ये काय चाललंय किंवा पाल्य काय करला हे पालकांना समजतच नाही. हा तुम्ही जर कधी महिन्यातून महिन्याचा कॉन्टॅक्ट केला तर म्हणजे तुमचा आमचा संपर्क पुन्हा राहील ना. हो, हे त्यानिमित्तानंच आपण हे मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि आपण करत असतो संपर्क, पण या कोरोनाच्या काळामध्ये खरं तर आपण घरी जाऊन हा संपर्क करत असतो. हो 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 बरोबर आहे सर. त्यामुळे आता तुमची सूचना आम्ही मान्य करू आणि संपर्क जे आहे आता इथून पुढे जो आहे आता ऑनलाईन ठेवण्याचा प्रयत्न करू दर महिन्याला. हा हा, मागे एक दोनदा सरांना बोलवतो मी, 14 प्राचार्य त्यांना पण बोलवतो मी. थँक्यू सर. आणखीन कोणी? एक छोटीशी सूचना अशी आहे की आता आपण फीस ही आपली कॉलेजची स्वीकारतो तर त्यावेळेस आपल्याला ऑफलाईन तिथे येऊन फीस भरावी लागते. म्हणजे मीटिंग जरी ऑनलाईन होत असली पालकांना तर पालकांना फीस भरायला मात्र तिथं यावं लागतं समोर. तर म्हणजे जे फीस भरायला आल्यावर कोरोना होत नाही आणि पालक मिळायला आल्यावर होतो असं नाही. तर का सर आमचे पालक मित्र दिसतायत ते हसतायत आमचं नाही मुद्दा पटला तर विनंती की तुम्ही QR कोड किंवा एखादा नंबर दिला तर त्याच्यावर जर असेल, कारण का कोरोनाच्या काळामध्ये ATM वर सुद्धा पैसे नाहीत बरेचसे तर खूप त्रास होतो. तर आणि गेल्या वर्षी सुद्धा माझी ही सूचना होती म्हणजे वर्षानुवर्ष प्लीज तर इथून पैसे टाकले तिथं आले तरी तुम्हालाही सोयीचा आणि आमच्या पण सोयीचं होईल. ही नम्र विनंती. हो
ओके 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 आणखीन काही पालक असतील तर पा आणखीन काही पालकांना काही विचारत असतील काही अडचणी असतील ऑनलाईन तासिकेच्या बाबतीमध्ये मला माहिती आहे की अनंत अडचणी येत आहेत ऑनलाईन तासिकेमध्ये काही गावामध्ये नेटवर्क नसतं आणि काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ते वर्किंग करत आहेत पार्ट टाइम जॉब सुद्धा करतायत अशी सुद्धा एक मला माहिती कळते आणि काही पालक जे आहेत ते जे काही इंटरनेटचं चार्ज आहे तो सुद्धा अडचण असू शकते अनंत अडचणी आहेत ऑनलाईन तासिकेमध्ये आणि म्हणून अशा काही अडचणी असतील त्या मांडाव्यात खरं तर याच्यावर आपण जो आहे थोडस उपाय करण्याचा प्रयत्न करत आहोत ती गुगल क्लासरूम जे आहे आपण चालू करतोय काही विषयांची चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे जे स्टडी मटेरियल आहे आपण ऍड करतोय ते सुद्धा आपण चालू करतो अशा काही अडचणी असतील ऑनलाईन तासिके बाबतीत तर त्याही मांडाव्यात आणि काही सूचना असतील त्याच्यावरची आपल्या त्याही आपण मांडाव्यात तर विद्यार्थी असतील तर विद्यार्थी सुद्धा त्यांनी काही मांडायला हरकत नाही विशाल आणि काही शिक्षकांना काही सांगायचं असेल तर त्यांनीही कृपया मांडावं प्राध्यापक सरकारी त्यांच्या काही सूचना असतील तर त्यांनीही मांडाव्यात कृपया व्हायचं सर तर विनंती की शिक्षक पण दिसले तर बरे होतील प्राध्यापक बरेच प्राध्यापकांची एकत्र भेटी खूप वर्ष झाली झाली नाहीत अभय सर आधी विज्ञान विज्ञान शाखेच्या शिक्षकांचं घ्या नंतर आपण बोलू विज्ञान शाखेचे शिक्षक आहेत मायक्रोबायोलॉजी कम्प्युटर सायन्स बॉटनी झुलॉजी केमिस्ट्री फिजिक्स त्याच्यानंतर आपण बोलू शिक्षकांना काही मांडायचं असेल तर मांडू शकता काही सूचना असतील शिक्षकांना द्यायच्या असतील तर त्या देऊ शकता त्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे आजच्या नळामध्ये ते म्हणजे काही विद्यार्थ्यांनी जर अजूनही परीक्षा फॉर्म भरलेले नसतील तर त्यांनी कृपया भरावे त्याबरोबरच शिष्यवृत्ती फॉर्म जो आहे ज्यांना तो लागू आहे ही योजना लागू आहे ज्यांना त्यांनी तो भरलेला असेल तर चांगली गोष्ट नसेल तर त्यांनी कृपया लवकरात लवकर भरावा त्यासोबतच 28 तारखेपासून जो आर्ट ऑफ लिव्हिंग जे आपलं सकाळी 7 वाजता 28 ते 2 तारीख दरम्यान होणार आहे त्यामध्ये सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा आणि खर तर हे सर अत्यंत चांगल्या प्रकारे सांगतील आणि आणखीन एक सूचना आहे ती म्हणजे की या पालक मेळाव्याच्या शेवटी आपण उपस्थिती फॉर्म हा देतोय विद्यार्थ्यांना तो गुगल फॉर्मच्या स्वरूपामध्ये असणार आहे तर तो कृपया आपण तो भरून घ्यायचा आहे लेफ्ट व्हायच्या अगोदर तो उपस्थिती फॉर्म जो आहे तो भरून घ्यायचा आहे आणि मगच लेफ्ट व्हायचा आहे तर तो मी जो आहे टाकत आहे आता लागलीच तो मी टाकणार आहे तर तो उपस्थिती फॉर्म भरून घ्यायचा आहे सगळ्यांनी तर शिक्षकांना हा बोला सर आता जो गुगल फॉर्म आपण टाकायचं म्हणतो आता योगेश सरांचं ऐकत असताना फक्त एक करेक्शन मला त्यात जाणवलं जे आपण करावं असं वाटतं टाकण्यापूर्वी आपल्याला आता ते बसल्या बसल्याही करता येईल आपण त्यात पालकांचा नंबर लिहावा आता जो नंबर आपण त्यात लिहिलेला आहे मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर परत विद्यार्थी त्यांचा कॉलेजमध्ये जो दिलेला आहे तोच टाकतील तर त्या व्यतिरिक्त पालकांचा एखादा नंबर दुसरा तोही त्यात द्यावा अशी एक ओळ त्यामध्ये जर ऍड करता आली तर करून घ्या ठीक आहे आता लगेच काही जमलं तर लगेच करतो मी बैठकीच्या दरम्यान काही करताना तर नाही तर मग आपण सूचना देऊयात की त्याच्या खाली जर आपण टाकता आलं टाकता त्याच्या खाली जर आहे म्हणजे एंटर करून जर आपण केलं तर दुसरे एक मोबाईल नंबर त्याच्यामध्ये टाकता येतो तर तसे टाकता येईल त्याच्यामध्ये
किंवा कॉमा करून दुसरा नंबर त्याच्यामध्ये टाकावा असंही करता येईल. हा पण करेक्ट करून देत आलं तर पाहिले तर मग तसं करू. हो हो विज्ञान विभागाच्या प्राध्यापकांनी काही सूचना असतील तर मांडाव्यात कृपया. काही उपक्रम आपण नव्यानं सुरू करत असाल तर त्याची माहिती ही देता येईल आपल्याला. नमस्ते सर. हा नमस्ते मॅडम. हा मी थोडं बोलू इच्छिते. हो मॅडम. येस सर. मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटच्या वतीनं मी इथं प्रेझेंट असलेल्या पालकांचे सर्वप्रथम स्वागत करते आणि आभार पण मानते. आजचा जो पालक मेळावा आहे यामध्ये जे विषय आम्हाला तुमच्याशी बोलायचे होते ते चौधरी सरांनी शिंदे सरांनी व्यवस्थित बोललेले आहेत, पण तरीही मला एक मुद्दा सांगा वाटतो की अकॅडमिक करिअर जे आपल्या पाल्याचं आहे ते फक्त एक्झाम पास होणं एवढं नसून बाकीच्या उपक्रमात सहभागी होणं हे पण तितकंच महत्वाचं असतं. बीएससी ची एक्झाम पास होणं हे तुम्ही घरी बसून अभ्यास करू शकतो असं काही विद्यार्थ्यांना वाटतं, पण पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेला फेस करायचं असेल तर त्या विषयातलं बेसिक नॉलेज जे आहे हे डिस्कशन मधनं मिळत असतं, त्या विषयाच्या डिस्कशन मधनं मिळत असतं, आणि त्यासाठी पाल्याची उपस्थिती क्लासमध्ये असणं हे खूप गरजेचं असतं, ज्याचे की प्रकर्षाने उणीव जाणवते. केवळ 10-20% विद्यार्थी आमच्या तासिकेला उपस्थित असतात आणि वेगवेगळे विषय आम्ही त्यावेळेस अनुषंगाने येणारे तुमच्या सिलेबसच्या डिस्कस करत असतो आणि विद्यार्थी खूप कमी असतात. जे प्रेझेंट आहेत ते पण खूप कमी रिप्लाय देतात. त्याचा अर्थ असा वाटतो की ते फक्त ऑन करून इकडे तिकडे हिंटायत का काय. वेळ अशी येते काही काही वेळा की आम्हाला त्यांना रिमूव्ह करावं लागतं लेक्चर संपल्यानंतर. तर ह्या गोष्टीवर घरात तुम्ही लक्ष ठेवावं अशी एक विनंती आहे माझी पालकांनी. त्यानंतर फक्त अभ्यासक्रम नसून आम्ही काही छोटे छोटे प्रोजेक्ट राबवणार आहोत जे की ऑनलाईन पूर्ण करता येतील. कोविड कंडिशन मध्ये बाहेर जाण्याची गरज नाहीये तर त्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावं असे पण मी विनंती करते. प्रॅक्टिकल गेल्या सेमिस्टरचे बरेचसे आम्ही कव्हर केलेले आहेत. ह्या सेमिस्टरमध्येही ऑफलाईन नाही झालं तर आम्ही ऑनलाईन तरी अप्रोच होऊ. आता कुलकर्णी सरांनी जी सूचना दिली की ऑनलाईन जर्नल उपलब्ध करून द्यावे, तसे मायक्रोबायोलॉजीचे तरी आहेत आणि आम्ही ते दिलेले आहेत विद्यार्थ्यांना, त्यांनी ते घरी कम्प्लीट करून द्यावेत. आणि काही अडचणी असतील तर पालकांनी विनासंकोच आमच्याशी सहज थेट संपर्क साधावा आणि आम्हाला सांगाव्या. बाकी इतकंच. धन्यवाद मॅडम. आणखीन प्राध्यापक प्राध्यापकांना काही बोलायचं असेल तर बोलू शकता. वायक्रो सर, आपण स्पर्धा परीक्षा केंद्र जे आहे त्याच्याबद्दल आता बोलावं. माईक म्यूट आहे विनोदजी, माईक म्यूट आहे तुमचा. आवाज येतोय? हा आता येतोय. आज मी म्हणजे कालच्या प्रमाणेच दोन विषयांवर बोलू इच्छितो. ते म्हणजे माझा स्वतःचा विषय आणि स्पर्धा परीक्षा या दोन विषयांविषयी. तर असं जाणवतंय की मगा सांगितल्याप्रमाणे की द्वितीय भाषा हिंदी किंवा मराठी असेल तर थोडस मुलं अवॉइड करतात, तर कृपया असं अवॉइड करू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या तासिकांमध्ये उपस्थित राहावं, कारण हा विषय सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी म्हणजे पहिल्या आधीच्या सत्रांमध्ये उपस्थित असायचे
त्यांची उपस्थिती कमी झालेली आहे, तरी देखील आम्ही आमचा प्रत्येक आभासी तास जो आहे, तासिका जी आहे, तिचं स्क्रीन रेकॉर्डिंग करून युट्यूब लिंक सुद्धा पाठवतोय, त्याला सुद्धा रिस्पॉन्स मिळत नाहीये. तर हा रिस्पॉन्स वाढावा, प्रतिसाद जर वाढला तर आम्हीही अधिक उत्साहाने शिकवू. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की स्पर्धा परीक्षेचे आम्ही व्हॉट्सअपचे दोन ग्रुप तयार केलेले आहेत, एक मुलांसाठी आणि एक मुलींसाठी. त्यामध्ये सुद्धा आपण दर रविवारी एक गुगल फॉर्म परीक्षा ठेवत आहोत. याआधी यावर्षी आपण संविधान या विषयावर, जो स्पर्धा परीक्षेचा मूळ आत्मा आहे, त्या विषयावर आपण 10 परीक्षा घेतल्या होत्या. आणि आता आपण चालू घडामोडी आणि जनरल स्टडीजवर परीक्षा दर रविवारी घेत आहोत, त्याला देखील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद द्यावा अशी विनंती. आणि पालकांनाही विनंती आहे की त्यांनी प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी जी परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेचे गुण तपासून पाहावेत, त्याचे स्क्रीनशॉट पाहावेत, तर एक चांगल्या पद्धतीने आपल्यामध्ये एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग निर्माण होईल, परस्पर सामंजस्य निर्माण होईल. आणि आपला जो मूळ उद्देश आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करण्याचं, तर ते आपल्याला सहज शक्य होईल. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेबरोबरच प्लेसमेंट सेल हा देखील आपण खूप चांगल्या पद्धतीने अभयसर घेत आहेत त्याच, किंवा करिअर काउन्सिलिंग सारखा सेल सुद्धा चांगल्या पद्धतीनं डॉक्टर मकरंद चौधरी सर घेत आहेत. तर आपण सर्व विद्यार्थ्यांनी आता जे द्वितीय वर्षामध्ये आहे, ऑगस्ट महिन्यानंतर किंवा सप्टेंबर महिन्यानंतर आपण तृतीय वर्षामध्ये जाणार आहात, तर तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी करिअर काउन्सिलिंग, स्पर्धा परीक्षा आणि प्लेसमेंट सेल याकडे चांगले लक्ष द्यावं. बऱ्याच संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात आणि या संधींमधून वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा किंवा प्लेसमेंट, मुलाखती कशा द्यायच्या, या सर्व गोष्टींचं जर मार्गदर्शन आम्ही देऊ तर सर्वांनी तृतीय वर्षामध्ये आता पोहोचणार आहेत असे समजून प्रत्येकाने चांगला प्रतिसाद, चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला तर खरोखरच आपलं हे जे मोठं संकट आलेलं आहे त्याला सुद्धा आपण आभासी स्वरूपात का होईना आपण एक चांगला सामना त्या संकटाचा आपण नक्कीच करू शकतो. पुन्हा माझी विनंती आहे की विद्यार्थ्यांनी सर्व तासिका, यामध्ये बऱ्याच जणांना डाटाची अडचण येऊ शकते, तर आज एक महत्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही तुमचा मोबाईल कोणताही ठेवा, BSNL चं एक चांगलं कार्ड आलेलं आहे जो दररोज 2 GB डाटा म्हणजे 100 रुपये 2 महिने चालणार आहे. चांगलं कार्ड आलेलं आहे, ते कार्ड घेऊन सुद्धा आपण प्रयत्न करू शकाल. एवढं बोलून मी माझं मंतव्य होतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सर. हा, एक पालक आपल्याला काही बोलू इच्छितात. हा बोला, तुमचा आवाज येतोय. हॅलो सर, काय रेंजचा दिवसा प्रॉब्लेम येतोय. साडेसातच्या नंतर तासिका घेतल्या तर थोडं बरं राहील. म्हणजे सायंकाळी म्हणताय का? हा म्हणजे हा संध्याकाळी 7 दिवसा रेंजचा प्रॉब्लेम होते. संध्याकाळी किंवा सकाळी घेतलं तर चालतंय. अडचणी अशी आहेत याला उत्तर ग्रामीण मध्ये असं नाही, त्यांना त्यांची अडचण मांडू द्या. एकत्र नमस्कार, नमस्कार, एकत्रित उत्तर देऊ. तुम्ही बोला, नमस्कार. हॅलो, तुम्ही बोला. काय नाही, रेंजचा प्रॉब्लेम होत आहे आणि मग संध्याकाळी 7 जर 7-8 पर्यंत तास, 1.5 तास घेतला तर चालतंय वेगवेगळ्या विषयाचा, किंवा सकाळी मग लवकर घेतला तर चालतंय. सांगतो या बघा, असं काय करता आलं तर बघा. सांगतो या बाबतीत, सांगतो काय करता येईल ते. आणखी आणखी कुणी पालक बोला जरा, अशा ज्या अडचणी असतील बोला, म्हणजे उत्तर व्यवस्थित देते तिला. मग आणखी काही पालकांची सूचना असतील तर कृपया त्याची मांडाव्यात. आता ज्या 3 पालकांनी सूचना केलेल्या आहेत
बाकी पालकांनी विचार करावा. तोपर्यंत मी श्री योगेश कुलकर्णी श्री इमेजेस आपण वापरतो त्याच्यामध्ये की कॉपीराइट असते आणि कॉपीराइट असलेले इमेजेस हे वापरल्यामुळे तो जो काही रेकॉर्ड करणं आहे ते थोडस सेन्सिटिव्ह नाही, त्याच्यामुळे आपल्यावर कारवाई होऊ शकते. आणि तासिकेच्या दरम्यान आपले जे धंदे असतात त्यामुळं हे जे काही इमेजेस आहेत कॉपीराइट असणारे ते वापरलं तरी ते एवढा फरक पडत नाही, कारण सायन्सचे कन्सेप्ट जे आहेत ते अगदी ओरली सांगून शक्य होत नाही. त्यांना तसं चित्र असेल किंवा आणखीन काही जे ग्राफिक्स असतील ते दाखवून आपल्याला हे स्पष्टीकरण द्यावं लागतं. बऱ्याच वेळेला मी व्हिडिओ छोटे छोटे कट करून तो टेस्ट केले असतात पीपीटीवर, पण ते व्हिडिओला सुद्धा कॉपरेट असते आणि त्यामुळं अशा प्रकारचं व्हिडिओ करून आणि त्या युट्यूबवर टाकणं थोडस फार जिकिरीचं काम होतं. शिंदे सर थोडं डिस्टर्ब करतो तुम्हाला. या बाबतीत आपण तयार केलेलं ई कंटेंट असेल, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असतील, हे आपण शेअर करू शकतो विद्यार्थ्यांना काही अडचण येतोय. तर त्याच्यामुळे आपण हे न करता आपण गुगल क्लासरूम हे सुरू केलेलं आहे आणि याच्या अगोदर आपण हे जे कंटेंट टाकत होतो क्लास झाल्यानंतर लगेच त्याची पीपीटी जी आहे ती लगेच ग्रुपवर शेअर केली जाते. आणि आता जे काही गुगल क्लासरूम सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी आता इथं आवाहन करतो की सगळ्यांनी तिथं जॉईन व्हावं. जे विद्यार्थी जॉईन नसतील आपापल्या गुगल क्लासरूम मध्ये जॉईन व्हावं. तिथं क्लासरूम मध्ये पीपीटी जे आहेत आतापर्यंतच्या आणि जो काही सिलेबस झालेला आहे त्याच्यावरचं स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार आहे. काही टेस्ट असतील, मी मागच्या महिन्यामध्ये टेस्ट पण घेतलेली होती, ती सुद्धा तिथे उपलब्ध आहे. तर ती सुद्धा त्या माध्यमातून आपण घेत आहोत. म्हणून हा त्याला पर्यायी मार्ग आपण काढलेला आहे की गुगल क्लासरूम आणि ज्या पीपीटी आहेत आपण व्हॉट्सअपवर शेअर करतोय. नमस्कार सर. हा बोला. हा सर, वैष्णवी इंग्लिश मी पॅरेंट्स आहे. हॅलो, बोला. वैष्णवी इंग्लिश पॅरेंट्स आहे सर मी. शिंदे सरांना विनंती करू इच्छिते की त्यांनी बॉटनीच्या या विषयासाठी माझ्या मुलीला ऍड करून घेण्यात यावं, कारण ग्रुपवरती दोन वेळेस मी मेसेज टाकलेला आहे की तिला बॉटनीच्या ग्रुपवरती ऍड करून घेण्यात यावं, पण आणखीनही शिंदे सरांनी तिला ऍड केलेलं नाहीये. ऍड केलेलं आहे मॅडम, पण काय होतंय की नंबर जो आहे तो चुकीचा देण्यात आलेला आहे अगोदरचा. आता 152 विद्यार्थी ऍड आहेत बॉटनीच्या ग्रुपमध्ये आणि नंबर जुने जे असतील तर ते नंबर ऍड झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ते ऍड झालेले असतात. आणि बऱ्याच वेळेला काय होतं विद्यार्थी दुसरे नंबर दिलेले असतात आणि आता 152 विद्यार्थी आहेत सॉरी 100 विद्यार्थी आहेत. नाही सर, कसं माहित का, विद्यार्थ्याचा आणि पॅरेंट्सचा, म्हणजे माझाच तो नंबर जो आहे जो तिथं विद्यापीठात म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये दिला गेलेला आहे, पण आणखी नाही दोन वेळेस मी स्वतः पर्सनली मेसेज टाकलेले होते की तुम्ही ऍड करण्यात यावं म्हणून, पण आणखी नाही तिला ऍड करण्यात आलेलं नाहीये. आणि झूलॉजीच्या मॅडमचा तर नंबरच मिळालेला नाहीये तिला, त्याही विषयाला तिला ऍड करण्यात आलेलं नाहीये आणखीन. मग ही एक विनंती आहे. हो, लगेच त्याची कारवाई होईल. आता मी विद्यार्थ्यांना सांगत असतो की नंबर टाकत असताना नाव आणि विषय टाका. मी बऱ्याच वेळा बाकीच्या विषयामध्ये सुद्धा मुलांना ऍड करण्यासाठी बाकीतील शिक्षकांना ते नंबर पाठवलेले आहेत, तिथले सरांना माहिती आहे आणि मॅडमला पण मी चौधरी मॅडमला जे आहे ते नंबर पाठवलेले आहे. पण अशा अडचणी येतात की विद्यार्थी जो आहे तो नंबर चुकीचा पाठवतोय किंवा माझ्याकडे तो नंबर दुसराकडे असतो आणि मी शिंदे सर स्पेसिफिकली आता शिंदे इंग्लिशकडनं हा नंबर कन्फर्म करा दिलेला कुठला आहे तो, आणि जर काही नंबर मध्ये गोंधळ असेल तर लगेच करेक्ट होऊन जाईल. झूलॉजीच्या बाबतीमध्ये आपण करेक्शन करून घेऊ.
हो ठीक आहे चालते, कारण आतापर्यंत मायक्रोचे जेवढे काही तुमच्या ऑनलाईन तासेस चालू आहेत आता पर्सनली मी तिच्याजवळ बसून ते करायला लावते मी तिला, त्यामुळे त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही. दोन्ही तिने मॅडमचे फोन येणं किंवा त्यांनी कलेक्ट करणं, ज्या दिवशी जॉईन नाही झालं त्या दिवशी स्वतः पर्सनली मॅडम आम्हाला फोन करून सांगतात की बाबा आज तुमची मुलगी जॉईन झालेली नाहीये, मग पर्सनली काहीतरी कारण असेल किंवा मग आम्ही कारण जे आहे ते त्यांना सांगतो की बाबा ठीक आहे आज नाही झालेली आहे, पण मग त्यांनी पीडीएफ वगैरे करून टाकलेलं आहे, पण आतापर्यंत झूलॉजी आणि बॉटनीच्याला हा प्रकार मला दिसलेला नाहीये. असं लगेच लगेच करूया आपण दुरुस्ती ती. हो हो थँक्यू सर. ठेव एक मिनिट जरा चौधरी मॅडम एक मिनिट जरा इंग्रजीत एकदा नंबर तुम्ही सांगून द्या आता लगेच. 9623 हॅलो हा 9623 9623 25 41 41 मीटिंग संपेपर्यंत ग्रुप मध्ये येऊन जाईल मुलगी काय अडचण. हो हो थँक्यू. हो थँक्यू सर. आता चौधरी मॅडम बोला तुम्ही काय बोलता. हा सुरवसे सरांनी जो आता मुद्दा उपस्थित केला होता त्याबद्दल मी थोडं सांगू इच्छिते की व्हिडिओ युट्यूब चॅनलवर आपले लेक्चर्स अपलोड करणं ओके, तर आपला जो लेक्चर मध्ये सिलेबस कव्हर होतो सर हा खूप मोठा असतो आणि युट्यूबवर जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो तेव्हा ते खूप कमी मर्यादेचे बनवावे लागतात, त्यामुळे सगळे सगळे आतापर्यंत बनवणं आमच्याच्यानं शक्य नाही झालेलं आहे, पण आपलं चॅनल आहे आणि तुमचा मुलगा त्यावर बघतो पण कमेंट पण करतो आणि काही व्हिडिओ आम्ही त्याच्यावर शेअर पण केलेले आहेत. लेक्चरचे जे पॉइंट्स आहेत ते आम्ही पीडीएफ फॉर्ममध्ये आणि मायक्रोसॉफ्टमध्ये ग्रुपवर शेअर करतो. टेस्ट ज्या आहेत त्या गुगल फॉर्मच्या त्या पण शेअर करतो, ते जरी तुमच्या मुलांनी अटेंड केलं आणि तो करतो पण त्याचा रिप्लाय आहे तो करतो, पण मायक्रोचे तर त्याचे आहेत केलेले अटेंड केलेले आहेत तेवढंही सफिशियंट आहे, पण राहिलेले आहेत जे व्हिडिओ आहेत ते आम्ही अपलोड करण्याचा जरूर प्रयत्न करू. सगळे सगळे पूर्ण होतील असं सांगता येत नाही, काही नोट्स जे आहेत ते तुम्हाला मायक्रोसॉफ्टचा स्टडी करून प्रिपेअर कराव्या लागतील, पीडीएफ किंवा पीपीटी आम्ही शेअर केल्यात त्या कराव्या लागतील, आम्ही काही पॉइंटचे व्हिडिओ जरूर अपलोड करण्याचा प्रयत्न करू. नमस्ते सर बोला. नमस्ते. आता रेंजचा सध्या प्रॉब्लेम यायलाय बरोबर आहे आणि ते जॉईन होतंय का नाही तुमच्या क्लासला थोडं कंटिन्यू मला सूचना केली तर थोडं मजबूत बरं राहील. माझा नंबर घ्या वाटत पर्सनल नंबर मला सांगा मी तुम्हाला बोलत जाईन, पण ह्या आठवड्यात तो नाहीये, मागे होता तो ह्या आठवड्यात नाहीये, मी त्याला पर्सनली बोलले सुद्धा. त्यानं काय म्हणतोय रेंजचा प्रॉब्लेम यायलाय असं. बरोबर आहे रेंजचा प्रॉब्लेम येतो बऱ्याच जणांना, तुम्ही फक्त रेंजचा प्रॉब्लेम म्हणून सांगितला. काल एका पॅरेंट्सशी आम्ही संपर्क साधला, त्यांच्याकडे जिओचे छोटा फोन आहे फक्त एकजणाकडं, त्यामुळे ती मुलगी दुसऱ्या मुलीकडून नोट्स घेऊन अभ्यास करते, तिला लेक्चर अटेंडच करता येत नाही. असा पण काही पॅरेंटचे प्रॉब्लेम आहेत की त्यांच्याकडं अँड्रॉइड मोबाईल, तीन विद्यार्थ्यांचे असे प्रॉब्लेम आहेत की अँड्रॉइड मोबाईलच त्यांच्याकडे अवेलेबल नाहीयेत आणि त्या नोट्स घेऊन अभ्यास करतायत. आणखी कुणाला बोलायचंय ते पालकांपैकी. हॅलो हॅलो. हा बोला बोला विद्यार्थ्याचा. सर कसं आहे माझं शिक्षण नाही आलंय. नाही ठीक आहे आलं लक्षात माझ्या ते, पण ही अडचण होती मला माहित नाही म्हणजे मला कळत नाही एक तरी. नाही खूप चांगला आहे पोरगा, खूप गुणी पोरगा आहे, त्याची काही तक्रार नाही आमची. उलट तुम्ही हे मोकळे बाळा, आम्हालाही माहिती आहे की आमचे एक सर खूप आजारी आहेत नितीन तुपसमिंदर, त्यांची दोन तीन मोठे ऑपरेशन्स झाली आणि त्यामुळे एक प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे, पण माझ्याकडे केमिस्ट्रीची टीम आहे, आणखीन दोन शिक्षक माझ्याकडे आहेत जसे मकरंद चौधरी आहेत, शिवाजी खडके आहेत, हे दोघे जण या ठिकाणी आताच सांगून टाकतो हे सगळ्यांच्या समोर की तुपसमिंदर सरांचा सिलेबस सुद्धा ते कव्हर करून देतील, काळजी करू नका. सर मी ही तर ठिकाण्यावर नसतो कधीच, मी हाय ड्रायव्हर माणूस. नाही काही काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा. मला ज्ञान नाही शिक्षणा बाबतीतल्या. नाही काळजी करू नका तुम्ही, तुमच्या मुलाची तुमच्या इकडे आम्हालाही काळजी आहे. आलो तरी तुमचं चालू होत तासी चौकशी,
मला म्हणलं पोरग म्हणलं बोलायचं का म्हणून म्हणलं बघू विचारतो मी विसरला. नाही काळजी करू नका, त्यासाठीच तर आपण बैठक ठेवली ही या चर्चा करण्यासाठी. भागातलं आणि हॅलो माग मी त्यांच्याशी डायरेक्ट पण बोललो रे सर त्यांच्याशी बोलते वडिलांशी डायरेक्ट बोललो तुम्हाला सर. नाही पण मुख्य जबाबदारी आपली सिलेबस पूर्ण करणे हा आणि त्या प्लेसमेंट संदर्भातलं होतं. कस सर आम्ही हो ग्रामीण भागातलं एखाद्या वेळेस इष्ट्या बंद राहते त्या हे सगळं बोललं तर म्हणजे टायमिंग पोच होता येत नाही ना त्याला. मुद्दा लक्षात आला तुमचा. हा आला लक्षात करू आपण तो विषय मार्गी लोक अडचण चालते चालते चालते. ती म्हणजे मला कळ माहिती पडत नाही ना ती हुशार आहे का नाही ही काय सर संपर्कच होत नाही माझा. नाही नाही खूप हुशार पोरग आहे तुमचा, खूप गुणी पोरग आहे, तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे आम्हाला तर आहेच त्याचा. नाही नाही ती मला माहिती आहे ही तर गरीबी असलं की ती ऑनलाईन बी असलं तर ती कुठलंच तास बुडवत नाही ती. नाही बुडवत नाही. हॅलो हॅलो प्रथमेश घोळसे हा खूप रेग्युलर आहे, कधीही त्याचा तास मिस झालेला नाही आतापर्यंत आणि व्यवस्थित क्लास. हो हो का तर ती का रेग्युलर घेत आहे ही तर गरीब असलं तर ती अभ्यासले करते. आमची परिस्थिती नाही शिकवायची पण ती त्याची इच्छा आहे म्हणून आम्ही ती काळजी तेवढी त्याची घेतो. नाही नाही तुम्ही त्याची काय त्याला पुढचं शिक्षण देऊ आपण काळजी करू नका. पार्टिसिपेट असतो सर इतर ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा तो असतोच. हा ती शिकायच्या बाबतीत ती काळजी करते म्हणून मी बी त्याला शिकवायचा प्रयत्न करतोय. चांगली गोष्ट आहे करा तुम्ही. ठीक आहे तुमचा मुद्दा लक्षात आला बबरवजी. आणखीन काही पालकांच्या तक्रारी आहेत का किंवा सूचना आहेत का अशा मोकळेपणाने सांगा. नाही नाही आमची काय नाही दुसरी तक्रार, ती मोकळ काळजी करते शिकण्यासाठी. अन्य पालक दुसरे कोणी बोलणार आहेत का अन्य पालक. हा नमस्कार. हा नाव सांगा आणि बोला. नाव ऐकू आलं नाही. वसंत बघते सुप्रिया जोडी. हा हा बोला प्रशांतजी बोला. सुप्रिया भक्ते साहेब तुमचा कॅमेरा चालू करा. वा हा हॅलो. हा बोला. कॉम्प्युटरचे त्रास येत नाही मला. हा कम्प्युटर सायन्स एक प्रॉब्लेम आहे बरोबर. एक पण लेक्चर झालेलं नाही आणखीन कम्प्युटर सायन्सचा. ठीक आहे तो प्रॉब्लेम आहे झालेला आहे आपण करेक्ट करतो झाली व्यवस्था झाली त्याची. सोमवारपासून लेक्चर होतील कम्प्युटर सायन्स केली व्यवस्था. आणखीन पालक कम्प्युटर सायन्सच्या मॅडम आहेत का ऑनलाईन आलेले का मीटिंग मध्ये. अवय सर. हा बघतोय सर. कुलकर्णी मॅडम कोळपे मॅडम कुणी आहात का. ठीक आहे मी करेन त्यांचा त्याचा विषय नाही. हा सोमवारपासून कम्प्युटर सायन्सचे लेक्चर चालू होते. आणखीन एक मगाशी जे इंग्रे वैष्णव तुझ्या होत्या आई होत्या तर त्यांना मी मेसेज केला त्या नंबरवर लिंक पाठवलेली आहे ग्रुपची. तर त्यांनी कृपया त्या टेक्स्ट मेसेज पाठवलेला आहे SMS मध्ये. त्यांनी त्या लिंकला क्लिक करावं आणि जॉईन करून घ्यावं लागेल मीटिंग संपल्यानंतर. आणि तो जो काही उपस्थिती फॉर्म आहे तो मी आत्ताच ग्रुपवर टाकलेला आहे 5-10 मिनिटा करून. सरांनी जी सूचना सांगितली होती त्याच्यामध्ये ते करेक्शन करून आणखीन जास्तीचा नंबर जो आहे पालकांचा त्याच्यामध्ये टाकावा. स्वतःचा जर नंबर टाकावाच आहे टाकणं गरजेचंच आहे तर पालकांचा नंबर सुद्धा तिथं टाकावा म्हणजे संपर्क करायला सोपं जातं. तर त्या म्हणजे मीटिंग संपण्या अगोदर तुम्हाला तो सगळ्यांना फॉर्म तो भरायचा आहे तर तो कृपया सगळ्यांनी भरायचा आहे. तर ठीक आहे ठीक आहे. आणखी सूचना आहेत का कुणाच्या ते. चौधरी सर.
सर श्यामराज सर सामील आहेत झूलॉजी विभागाचं काहीतरी आणि त्यांचे व्हिडिओ खूप चांगले आहेत आणि चांगला चांगले लाईव्ह मिळत आहे तर त्यांनाही थोडस बोलायला लावलं तर बरं होईल. श्यामराज सर बोला की बोला की श्यामराज सर बोला सांगा पालकांच्या तक्रारी आहेत त्रास होत नाही तसं म्हणणे काही विषयांचं. हॅलो सर बोला बोला थोडस रेंज मुळे मीटिंग मध्ये जास्त जॉईन होता आलं नाही मला. हॅलो हा येतोय आवाज बोला तुमचा. हा वायचळ सर काय म्हणत होते. वायचळ सर आज सांगत होते की आता काही पालकांनी असं सांगितलं की झूलॉजीच्या काही विषयांचे संपर्क होत नाहीत विशेषतः खापर्डे मॅडमचं संपर्क त्यांचा नंबर मिळत नाही असं काही म्हणत होत्या आणि ऑनलाईनचा प्रॉब्लेम येतोय त्यामुळं युट्यूब किंवा बाकीच्या लिंक आपण देतो की जे ई कंटेंट तयार करून देतो विद्यार्थ्यांना त्या बाबतीतली माहिती पालकांना हवी होती तर डिपार्टमेंट ऑफ झूलॉजी या बाबतीत काय करते जरा सांगा ना. सर मी लिंक जे आहे ते वेळोवेळी ग्रुपवर टाकतोय आणि बरेचसे व्हिडिओ ते आम्ही टाकलेले आहेत आणि व्ह्यूज पण चांगले आहेत विद्यार्थी बघतायत त्यावर रिस्पॉन्स पण येतोय आणि आणखीने माझे व्हिडिओ तयार करणं चालू आहे आणि ऑनलाईन एकदा ऑनलाईन पण लेक्चर चालू आहेत आणि त्यामध्ये आणखीन इम्प्रुव्हमेंट करता येईल मला चालू आहे त्यामध्ये माझा स्पेसिफिक स्पेसिफिक. आता मला वाटतं की इंग्रजीने हा मुद्दा उपस्थित केला होता की झूलॉजीच्या ग्रुपमध्ये जसा बॉटनीचा प्रॉब्लेम होता तर शेतकऱ्यांनी ऍड करून घेतलं त्यांच्या मुलीला तर वैष्णवी बरोबर आहे ना तर झूलॉजीच्या ग्रुपमध्ये लगेच समाविष्ट करून घ्या तुमचा कंटेंट त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. स्पेसिफिक आता नंबर दिलाय त्यांनी तो नंतर अभय सरांकडनं किंवा माझ्याकडनं घ्या नंबर आणि त्यांना जॉईन करून घ्या ग्रुपमध्ये. हो लगेच लगेच काय प्रॉब्लेम लगेच करून घ्या. चालेल आणखीन कुणाच्या काही तक्रारी सुचवायचे कुणाला आणखीन काही तर जरूर सुचवा. मला असं वाटतं की बऱ्यापैकी चर्चा झालेली आहे आणि पालकांचं जे म्हणणं होतं ते आलेलं आहे समोर आणि आपणही आपल्या परीनं त्यांच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेषतः कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये किंवा आणखीन झूलॉजीच्या काही विषयांच्या बाबतीमध्ये केमिस्ट्री सारख्या डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये काही अनेक अडचणींमुळे काही समजा लेक्चर्स आतापर्यंत झालेले नसतील तर इथून पुढच्या 1.5 महिन्यांच्या कालावधीमध्ये हा पूर्ण सिलेबस आपल्याला कसा पूर्ण करता येईल याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. मी सर्व शिक्षकांच्या वतीनं या सर्व विभागांच्या विषयांच्या शिक्षकांच्या वतीनं पालकांना ही हमी देतो की कुठलंही शैक्षणिक नुकसान आपल्या मुलांचं होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. फक्त हा असा जो रिस्पॉन्स आहे आपला आता जो होतोय तो सतत होत राहणं खूप गरजेचं आहे. आपण मोकळेपणानं आपली म्हणणं सांगत राहावं अशी विनंती आहे. मला असं वाटतं की फार काही कुणाचं बोलणं शिल्लक राहिलं नसेल किंवा कोणा शिक्षकांना आणखीन काही सुचवायचं नसेल तर मीटिंग कन्क्लूड करायला हरकत नाही कारण 8 वाजता. हो सर तर आणखीन एकदा सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी तो जो फॉर्म आहे आता उपस्थिती फॉर्म तो भरूनच लेफ्ट हवा म्हणजे थोडस त्याच्यामध्ये बॅक जाऊन किंवा इथं आपले जे विंडोज असतात त्या विंडोज मध्ये जाऊन तुम्ही हे करू शकता. तो जो काही उपस्थिती फॉर्म आहे तो तुम्ही जाऊन तिथे भरू शकता आणि मगच तुम्ही लेफ्ट व्हायचा आहे किंवा लेफ्ट झाल्यानंतर लगेच तुम्ही ते फॉर्म भरता आहे. तर फॉर्म हे टाकलेला आहे ग्रुपवर टाकलेला आहे सेकंड इयरच्या. एक मिनिट मी डिस्टर्ब करू. लेफ्ट नाही चालू राहू द्या मीटिंग 2 मिनिटासाठी आणि लिंक द्या लिंक इथे शेअर करा चॅट मध्ये आणि त्यांना फॉर्म भरू द्या आणि फॉर्म भरल्यानंतर लेफ्ट व्हायला सांग. लिंक चॅट मध्ये ओके इथे चॅट मध्ये सेंड करा म्हणजे लगेच त्यांच्या समोर येऊन जाईल क्लिक केलं की लगेच ओपन करून भरायला सोपं होऊन जाईल. एकच मिनिट करा.
लिंक शेअर केलेली आहे. येस, आता जस्ट मी चॅट बॉक्स मध्ये लिंक शेअर केलेली आहे. येस तर